नमस्कार एम पी एस सीला व्ही लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सीने प्रोफाईल अपडेट संदर्भात एक नवीन नो नोटिफिकेशन पब्लिश केलेली आहे सो इथून पुढे तुमची प्रोफाईल अपडेट असणे हे कंपल्सरी असणार आहे बंधनकारक असणार आहे तर ती नोटिफिकेशन आपण बघूया हे प्रसिद्धीपत्रक आहे ऑनलाईन प्रणाली उमेदवारांचे खाते अद्ययावत करण्याबाबत म्हणजे संदर्भ आहे दिनांक सत्तावीस मे दोन हजार एकवीस रोजीच्या पत्रकाचा सत्तावीस मेलाच एम पी एस सीने त्यांची जी नवी वेबसाईट आहे ती लॉन्च केली होती आणि सर्व विद्यार्थ्यांना तिथे एका पत्रकाद्वारे आपली प्रोफाईल नव्या वेबसाईटवरती अपडेट करण्यासाठी सांगितलेलं होतं पण आयोगाच्या असं लक्षात आलं की अद्याप तरीही बहुतांश उमेदवारांनी पासवर्ड व खात्यातील तपशील अद्यावत केलेले नसल्याचे दिसून आले त्यामुळे एम पी एस सीने नव्याने अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी ही नोटिफिकेशन पब्लिश केलेली आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांची जी ओल्ड वेबसाईट होती एम पी एस सीची ही कंपल्सरीली पूर्ण आता पूर्णत डिॲक्टिवेटेड करण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याला दिसतं सर्वरती इन्फॉर्मेशन वगैरे पण जे ओल्ड अकाऊंट होते हे आता डिएक्टिवेटेड आयोगाने केलेले आहेत आणि आता इथून पुढे ज्या कुठल्या एम पी एस सीच्या भरती निघतील ज्या नोटिफिकेशन येतील किंवा हॉलटिकीट डाउनलोड करायचं असेल मेन्सला अप्लाय करायचं असेल तर ही सर्वच प्रक्रिया आता नव्या वेबसाईटवरून होणार आहे त्याकरिता तुमची प्रोफाईल जी आहे ही कंपल्सरी अपडेट असणं गरजेची असणार आहे त्याशिवाय तुम्हाला हे कुठलंच करता येणार नाही म्हणजे आपल्याला माहिती असेल की आता सप्टेंबरमध्ये पी एस आय एस टी या कंबाईन एक्झाम आहे तर हॉल हॉलटिकीट सुद्धा आपल्याला या नव्याच वरून मिळणार आहे ठीक आहे तर त्यामुळे तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेट करून घ्या आणि यासोबतच इथे असं पुन्हा म्हटलेलं आहे की इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत इथे खाली की कशा पद्धतीने ते अपडेट करायचे तुम्हाला प्रोफाईल त्याविषयी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने अपडेट करायचं आहे आपण लाईव्ह डेमोसुद्धा त्याचा तुम्हाला दाखवला होता यापूर्वी तर ते पण तुम्ही बघू शकता आणि पुन्हा या नोटिफिकेशनमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रोफाईल अपडेट करण्याकरिता तुम्हाला वेळेची मर्यादा नाही आहे ठीक आहे म्हणजे लास्ट डेट नाही आहे की तुम्हाला या डेटपर्यंतच तुम्हाला ते अपडेट करावी लागेल असं काही मेन्शन केलेलं नाही आहे पण त्यासोबतच असंसुद्धा सांगण्यात आलं आहे की जर तुम्ही वेळेवर ती चेंज करण्याचा प्रयत्न कराल अपडेट कराल थी, थी न, ही ही। तर तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते मे बी काही सर्व्हरची इश्यू असेल किंवा एखाद्याला फॉर्म फिलअप करतामध्ये एखादा ऑप्शन येत नाही ठीक आहे असे प्रॉब्लेम आलेले आहेत विद्यार्थ्यांना बऱ्याचशा तर त्यामुळे शेवटच्या क्षणी म्हणजेच आता तुमची पी एस आय एस टी आयची कंबाईनची प्रिलिम्स आहे आणि तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचं आहे आणि तुम्ही तुमची प्रोफाईल आत्तापर्यंत अपडेट केलेली नाही पण हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याकरिता तुम्ही ती अपडेट करण्याचा प्रयत्न करताय आणि तिथे जर का काही इश्यू आला तर मग तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करताना प्रॉब्लेम येईल आणि दुसऱ्या दिवशी पेपर राहील ठीक आहे तर असे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते टाळण्याकरिता आतापासूनच तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करा ठीक आहे तर इथून पुढे ज्या कुठल्या परीक्षा येणार आहेत म्हणजेच पी एस आय असो किंवा राज्यसेवा असो प्रत्येक नोटिफिकेशनचा फॉर्म तुम्हाला इथूनच फिलअप करावा लागणार आहे नवीन वेबसाईटवरती मेन्सचा फॉर्म असेल तो पण तुम्हाला इथेच फिलअप करावा लागेल हॉलटिकीट्स वगैरे इत्यादी सर्व जे काही एम पी एस सी सोबतचे आपले व्यवहार होते न फॉर्म फिलअप करण्याचे आणि जे सर्व काही तर ते सर्वच आता नव्या वेबसाईटवरून होणार आहे आणि जे, जे काही समजा तुम्हाला टेक्निकल वगैरे एरर आला फॉर्म फिलअप वगैरे करताना अपडेट करताना तर वेबसाईटवरतीच तुम्हाला आता या नोटिफिकेशनमध्ये तर नाही आहे मी ॲक्च्युली बघतो हां ठीक आहे इथे आहे दिलेला नंबर तर हा टोल फ्री क्रमांक त्यांनी दिलेला आहे जर तुम्हाला काही टेक्निकल अडचणी आल्या तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करू शकता दोन इथे नंबर दिलेले आहेत आणि यासोबतच एक ईमेल आय डीसुद्धा दिलेली आहे तर जो काही तुमचा इशू असेल तर तो तुम्ही इथे ईमेल किंवा फोनद्वारे त्यांना कळवू शकता तर ते सॉल्व्ह होईल पण हा सुद्धा फोन नंबर उचलला जात नाही असं बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेंट आहे त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ते प्रोफाईल अपडेट करून घ्या ठीक आहे सो so, थँक्यू